एकीकडे एकनाथ खडसे हे आता राष्ट्रवादीमध्ये टेक्निकली नाही आहेत, जरी त्यांची आमदारकी असली तरी पण ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टेक्निकली नाही आहेत, म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नाही आहेत आणि त्यांचा भाजप प्रवेश याना त्या कारणाने हुकलेला आहे. वारंवार एकनाथ खडसे यांची अवस्था घरकणा घाटका अशीच झालेली दिसते. एक गोष्ट त्याचवेळी शंकेची पाल मनात चुकचुकली होती की एखादा नेता ज्यावेळी केंद्रीय जे दोन बडे नेते त्यांना भेट घेतो आणि पक्षप्रवेशात पुढील 15 दिवसात होईल, त्याचवेळी लक्षात आलं होतं की एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश असा सहजासहजी होणार नाही. सांगतोय की विनोद तावडे हे एकनाथ खडसे यांचा पुन्हा एकदा पक्षप्रवेश व्हावा यासाठी आग्रही असल्याची माहिती भाजपकडून वारंवार सांगण्यात येते आणि त्याचं कनेक्शनसुद्धा आपल्या सर्वांना लक्षात आलं पाहिजे की भाजपमध्ये जे दोन गट नाही म्हणा, दोन विचारसरणी आपण म्हटली पाहिजे किंवा दोन कार्यशाळेतून आलेले जे काही नेते आहेत त्यापैकी एक आहे ABVP अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि दुसरं आहे थेट RSSमधून म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले नेते. आता ABVPमधून जे काय ज्या मुशीतून तयार झालेले नेते आहेत त्यापैकी विनोद तावडे आहेत, त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की JP नड्डा आहेत, अमित शाह आहे, चंद्रकांत पाटील आहेत, यांच्यासारखे नेते आहेत जे ABVPमधून पुढे नेतृत्व करत आहेत. तर RSSच्या राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुशीमध्ये तयार झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत किंवा नितीन गडकरी आहेत, त्यामुळे भाजपमध्ये हा सुप्त संघर्ष हा सुरुवातीपासूनच आहे. ABVPचं एक कॅडर मानलं जातं, एक RSSचं कॅडर मानलं जातं. आता हे तिघही जण म्हणजे कोण, विनोद तावडे, आताचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा किंवा माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री हेवी वेट नेते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर जर कुणाच्या शब्दाला जर किंमत असेल तिकीट वाटपामध्ये ज्या सगळ्या गोष्टी ज्यांनी 100 सांभाळल्या ते अमित शाह, या तिघांना पण वाटतं आहे की एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला पाहिजे. मात्र राज्यातील जे दोन बडे नेते आहेत, नेतृत्व आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस असू देत किंवा गिरीश महाजन असू देत, यांना वाटतं आहे की आता ही वेळ नाही आहे की एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश द्यायला. आता सगळ्यात इंटरेस्टिंग बाब ही आहे की एकनाथ खडसे यांनी काल म्हणजे साधारण 25 एप्रिल रोजी प्रसारमाध्यमांना सांगितलं आणि त्याला दुजोरा हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिलेले आहेत. त्यामुळे एकीकडे एकनाथ खडसे हे आता राष्ट्रवादीमध्ये टेक्निकली नाही आहेत, जरी त्यांची आमदारकी असली तरी पण ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टेक्निकली नाही आहेत, म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नाही आहेत आणि त्यांचा भाजप प्रवेश याना त्या कारणाने हुकलेला आहे. त्यामुळे वारंवार एकनाथ खडसे यांची अवस्था घरकणा घाटका अशीच झालेली दिसते आहे. याचं कारण हे आहे की लोकसभेच्या निवडणुकीचा 5व्या टप्प्याची म्हणजे जिकडे आता मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये किंवा नाशिकमध्ये जी निवडणूक होणार आहे, 13 जागांवरती पालघरमध्ये जी निवडणूक होणार आहे, त्याचा उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे. म्हणजे एकीकडे दुसरा टप्पा आता 6 वाजता संपेल, म्हणजे महाराष्ट्रातील दुसरा टप्पा ज्यामध्ये 8 मतदारसंघ आहे, देशातील 89 मतदारसंघ आहे, याचा दुसरा टप्पा आज संपेल. तिसऱ्या टप्प्याचे वोटिंग म्हणजे मतदान हे 7 मे रोजी आहे, 4थ्या टप्प्याचं मतदान 13 मे रोजी आहे आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ खडसे यांना भाजपत प्रवेश मिळू द्यायचा नाही, असंच काहीसं थोडीशी स्ट्रॅटेजी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जर एकनाथ खडसे यांना जर भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला आणि जर कारण ज्या पद्धतीचे सर्वे येत आहेत, ज्या पद्धतीचे अंडरकरंट्स रिपोर्ट्स येत आहेत, ज्या पद्धतीचं पहिल्या टप्प्यामध्ये झालेलं कमी वोटिंग आज आता म्हणजे अजून पुढच्या 1/2 तासामध्ये एकूण गोष्टी काही क्लिअर होतील, किती टक्के वोटिंग झालं ते पता, भाजपसाठी एवढं काही पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक वातावरण दिसत नाही. त्यामुळे जर एकनाथ खडसे यांना लोकसभा निवडणुकीचा ऐन रणधुमाळीत जर प्रवेश दिला आणि उद्या जर यदा कदाचित 48 पैकी भाजप जे सांगते आहे Mission 45, आता Mission 40 आलं आहे, Mission 35 आलं आहे, Mission 30 पर्यंत आलेलं आहे, म्हणजे ह्या एवढ्या जर जागा कमी झाल्या तर मात्र भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत, भाजपने भाजपतले म्हणजे जी काय राज्यातील सुकाणी समिती आहे ज्यांनी
तिकीट वाटपासाठी इथून काही लोकांची नावं पाठवली आणि ती नावं स्वाभाविकपणे केंद्रीय समितीला पाठवली. म्हणजे काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे खडसे यांच्या प्रवेशाबद्दल जो बाईट दिला तो फारच इंटरेस्टिंग आहे की राज्यातील समिती काही ठरवत नाही, आम्हाला काही अधिकार नसतात, कुणाला घ्यायचं, कुणाला डावलायचं, कुणाला तिकीट द्यायचं यासंदर्भातली संपूर्ण निर्णय ही केंद्रीय समिती करत असते. आणि एकनाथ खडसे हे आम्हाला कुणाला भेटलेले नाहीत, ते एकनाथ खडसे हे थेट दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे, त्यामुळे त्यांचा निर्णय हे पक्षश्रेष्ठीच घेतील. त्यामुळे जर समजा उद्या जर यदाकदाचित जर भाजपला त्यांच्या अपेक्षित अंदाजानुसार जर तेवढ्या जागा आले नाही तर त्याचं खापर निश्चितपणे राज्यातील जे नेतृत्व आहे, म्हणजे राज्यातील नेतृत्व म्हणजे एक म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आहेत, दुसरे आहेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. हे दोघं सध्या तरी म्हणजे एकूण दोन या महत्त्वाच्या कुठल्याही पक्षामध्ये पोस्ट असतात, एक म्हणजे एक सरकारमधील आणि एक पक्ष संघटनेमधील. तर सरकारमधील महत्त्वाचे पद आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि पक्ष संघटनेमध्ये पद आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे. आता तिसरा जो फॅक्टर जो सर्वात महत्त्वाचा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणजे कालचा जो त्यांचा बाईट होता की नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून जो कोणी भाजपात येईल त्यांचे भाजप नक्कीच स्वागत करेल. हे स्वाभाविक आहे, म्हणजे चॅनलसमोर, त्या बूमसमोर किंवा प्रसारमाध्यमांसमोर प्रत्येक नेता हे एक चेहरा लावून असतो, त्यांचा एक ठरलेला बाईट असतो. मात्र तो कॅमेरे ऑफ झाल्यानंतर अनेक ज्या काही कुरापती केल्या जातात त्या कुरापती ह्या ऑफ कॅमेऱ्याच्या समोरच केल्या जातात. त्यामुळे जसं विनोद तावडे यांना वाटत आहे की एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश व्हायला हवा, याचं कारण आहे की ज्या ज्या नेतृत्वाचे पंख कापले गेले ते सर्व नेतृत्व हे बहुजन होतं, मराठा होतं. म्हणजे पंकजा मुंडे घ्या, वंजारी, त्यानंतर प्रकाश मेहता घ्या गुजराती, चंद्रशेखर बावनकुळे OBC, स्वतः विनोद तावडे मराठा, एकनाथ खडसे हे लेवा मराठा पाटील. त्यामुळे बहुजन समाज हा भाजपपासून दुरावत होता, कारण बहुजन समाजाला भाजपमध्ये आणण्यासाठी म्हणजे ज्यावेळी माळी म्हणजे माधव नावाची संकल्पना म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी हा जो प्रयोग करण्यात आला त्यामध्ये गोपीनाथ मुंडे होते, त्यामध्ये अण्णा डांगे होते. त्यामुळे असे आणि जे आता आपल्यामध्ये नाही आहे ते हे सुद्धा होते, फुंडकरसुद्धा होते. अशा सर्वांनी हा पक्ष वाढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या, म्हणजे 1995 सालीसुद्धा आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी शिवसेना भाजपचं सरकार आलं त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी माधव हा प्रयोग केला होता. 2014 सालीसुद्धा हाच प्रयोग खूप मोठ्या पद्धतीने केला होता. मात्र गेल्या काही वर्षामध्ये हा जो समाज आहे, हा जो फॅक्टर आहे, तो हळूहळू भाजपपासून दुरावला जात आहे, कारण त्यांची कुठेतरी समजूत झाली आहे, त्यांची कुठेतरी धारणा झाली आहे की त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे पंख कापले जात आहेत, त्यांना पक्षामध्ये यशोची मान सन्मान मिळत नाही. त्यामुळे मला वाटतं की खडसेंच्या भाजप प्रवेश रोखणारे स्पीड ब्रेकर कोण हे आपल्याला कळलंच असेल. मात्र आता केंद्रीय नेतृत्वाला हा निर्णय घ्यायचा आहे की ज्या एकनाथ खडसे हे सुद्धा नेते आहेत मोठे आणि ते असं चुकीचं काही सांगणार नाहीत की 15 दिवसात माझा पक्ष प्रवेश होईल. एक गोष्ट त्याचवेळी शंकेची पाल मनात चुकचुकली होती की एखादा नेता ज्यावेळी केंद्रीय जे दोन बडे नेते त्यांना भेट घेतो आणि पक्षप्रवेशात पुढील 15 दिवसात होईल, त्याचवेळी लक्षात आलं होतं की एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश असा सहजासहजी होणार नाही. आणि त्याचीच प्रचिती येते की साधारण 3 आठवडे झालेले आहेत मात्र अजून एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. कालच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे टेक्निकल ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य नाही, अजून त्यांनी भाजपत प्रवेश केलेला नाही. कालच त्यांनी जाहीर केलं आणि आजसुद्धा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं की ते भाजपच्या रावेरच्या उमेदवार त्यांची सून असलेल्या रक्षा खडसे यांचा प्रचार करणार. त्यामुळे त्यांनी आता उघडपणे सांगितलेलं की मी आता भाजपच्या व्यासपीठावर दिसणार, त्यामुळे त्या व्यासपीठावरती गिरीश महाजन हे येणार का किंवा त्या व्यासपीठावरती रक्षा खडसे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रीय नेतृत्व सभा घेणार का हे पाहावं लागेल. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने आज आपण एक गोष्ट आतली बातमीने सांगितलेली आहे की भाजपमध्ये खडसेंच्या पक्षप्रवेशाला स्पीड ब्रेकर हा राज्यातून लागलेला आहे आणि केंद्रामध्ये जे बसलेले जे बडे नेते आहेत विनोद तावडे यांना वाटतं आहे की एकनाथ खडसे यांचा पुन्हा एकदा भाजपमध्ये
प्रवेश व्हायला हवा, त्यांचे जर त्यांना जर भाजपत घेतलं तर पक्षाला मदत होईल. मात्र राज्यातलं जे दुसरं बडं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस, यांना वाटतं की एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देऊ नये. आता त्यांचा भाजप प्रवेश त्यांची भेट घेतल्याप्रमाणे होतो आहे का, की भाजप प्रवेश लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर होत आहे, किंवा निवडणुकीच्या निकालानंतर त्या पूर्ण पक्षप्रवेशाला ब्रेक लागतो आहे, यासाठी आपल्याला अजून साधारण 1.25 महिना वाट बघावी लागेल. कारण एकूण जे काय माहिती मिळते त्यानुसार एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश असा सहजासहजी होणे फार फार कठीण दिसतं आहे.